आज 26 नोव्हेंबर अर्थात संविधान दिन या निमित्त पुण्यात आयोजित संविधान सन्मान दौड 2023 मध्ये तब्बल 31 देशातील विद्यार्थ्यांसह एकूण 7000 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचं आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी आणि पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं. स्पर्धेच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वज दाखवून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, मुख्य संयोजक परशुराम वाडेकर, प्रभारी कुलसचिव डॉ विजय खरे, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, राहुल डंबाळे यासह विविध मान्यवर उपस्थित होते. Three, two,